चंद्रचूड आहेत साक्षीला, देशाची न्याय व्यवस्था आता राम भरोसेच। देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब न्यायदेवतेचे डोळे उघडे करून तिच्या हाती संविधानाची प्रत देऊन 10 नोव्हेंबर नंतर निवृत्त होत आहेत। यापूर्वीच त्यांनी पंतप्रधानांसोबत घरच्या गणपती बाप्पाची आरती करत जशी भक्ती दाखवून दिली, तशीच भक्ती त्यांनी आता प्रभू रामचंद्राच्या प्रती दाखवून दिली आहे। पण नकळत त्यांच्या वक्तव्यातून त्यांनीच या देशाची न्यायव्यवस्था आता राम भरोसेच असल्याचे सांगून टाकले आहे। हेही नसे थोडके, कारण ज्या मराठी मुलुखातून ते येतात तेथे तर न्यायदानाची रामशास्त्री प्रभुणे यांची उज्ज्वल परंपरा आहे, ज्याने सत्ताधाऱ्यांच्या प्रमादाला देखील निस्पृहपणे देहांताची कठोर शिक्षा सुनावण्याचे धैर्य दाखवले आहे। तेवढे नसेल कदाचित, पण चंद्रचूड साहेबांनी मात्र राम मंदिराच्या जमिनीचा विवाद प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना साकडे घालून सोडविल्याचे सांगत अनेक निर्णय त्यांनी असे राम भरोसे दिल्याचे कबूल केले आहे। त्यांच्या या प्रांजळ कथनाची, प्रामाणिकपणाची आणि त्याही पेक्षा राम भक्तीची अनोखी कबुली हेच दाखवून देते की कोई नहीं किसी का, बस राम ही तेरा। तर अशा या राम भक्त चंद्रचूड साहेबांच्या वक्तव्याने सारा देश त्यांच्या आजवरच्या न्यायालयीन कारकिर्दीच्या इतिहासाकडे कसे पाहणार आहे, असा जो प्रश्न त्यांना अलीकडेच पडला होता त्याचे उत्तरही राम भरोसे असेच नकळत सुचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा की काय, असे त्यांचे हे वक्तव्य आहे, नाही का? न्याय देवता देखील आता हिंदू झाल्याचे तर त्यांना सुचवायचे नसावे ना, असे काही जाणकार आता विचारत आहेत। वास्तविक प्रत्येक न्यायाधीश संविधानाची शपथ घेऊन आपल्या समोर मांडल्या जाणाऱ्या प्रकरणात तथ्य, पुरावे आणि वास्तविकता काय आहे ते पाहून कुणालाही झुकते माप न देता न्यायदान करण्याची प्रतिज्ञा करत असतो। येथे तर या शपथेचे उल्लंघन केल्याची सरळपणे कबुलीच दिल्याचे संकेत मिळत आहेत। गमतीचा भाग सोडा, पण 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात 2 पक्ष फोडण्यात आले, त्याची चिन्ह, पक्षाची नावे बेकायदेशीरपणे निवडणूक आयोगावर दबाव तंत्र वापरून परस्पर बंडखोर गटांना देण्यात आली, भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तशाच प्रकारे लोकशाही, पक्षांतरबंदी कायदा, संविधान यांचे वस्त्रहरण झाले। त्यावर मराठी गडी असलेल्या चंद्रचूड साहेबांकडून साऱ्या महाराष्ट्राच्या अपेक्षा वेगळ्या होत्या। त्यांची इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीच्या खटल्यातील न्यायमूर्तीची भूमिका मात्र या महाराष्ट्राच्या प्रकरणात दिसलीच नाही। उलट महाआरती प्रकरणानंतर आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना या धर्तीवर त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात उघडपणे हेराफेरी झाल्याबाबत याचिका करणाऱ्या वकिलांनाच दटावले आहे। त्यांनी या प्रकारच्या याचिका वारंवार करण्याला तीव्र हरकत घेत त्या सुनावणीला न घेण्याचे सुनावले आहे म्हणे। त्यामुळे चंद्रचूड यांच्याकडून, राम भरोसे असलेल्या न्यायालयाकडून आता फारसे काही न्यायाची अपेक्षा लोकांनी करू नये हेच योग्य म्हणावे लागेल। चंद्रचूड जे काही बोलले त्यावर निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मात्र चंद्रचूड जे म्हणाले ते खोटे ठरवले आहे। त्यांनी चंद्रचूड बोलघेवडे न्यायाधीश असल्याचे सांगत फ्रान्सिस बेकन या विचारवंताचे जास्त बोलणारा न्यायाधीश हा बेसुरा बाजासारखा असतो या उद्गाराची आठवण करून दिली आहे। चंद्रचूड हे भाषणबाजी करत फिरतात यालाही त्यांनी आक्षेप घेतला आणि काटजू यांनी राम मंदिराच्या न्यायदानाची वास्तविकता सांगितली। त्यांनी सांगितले की आपल्याला सरन्यायाधीश पदाच्या महत्वाकांक्षेपाईच रामलल्ला विराजमानच्या बाजूने निकालपत्र देत सत्ताधाऱ्यांना न्यायव्यवस्थेने खुश केल्याचे म्हटले आहे आणि आता त्यांना निवृत्तीनंतरच्या त्यांच्या नियुक्तीचे वेध लागले असावेत। आता हे रामच म्हणायला हवे की नाही? किशोर आपटे, संवाद मीडिया, मुंबई।